जय महाराष्ट्र। मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना का वाहतूक सेना का उपस्थित संघटक महेंद्र पानगले। या ठिकाणी रिक्षा कैलिब्रेशन मीटर या संदर्भात आज गेले 8 ते 10 दिवस झाले। इथे रिक्षावाल्यांना प्रतिदिवस 50 रुपये फाईन मारला जातो आहे। तर हा फाईन कुठेतरी बंद व्हावा आणि रिक्षाचालकांना वेळ मिळावी की मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी, त्या संदर्भात संघटनेने हा बंद पुकारलेला आहे आजचा, आणि त्याला आम्ही सर्व रिक्षाचालकांनी एकत्र येऊन त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे। क्या आप बता सकते हैं कि ये सिर्फ नाला सोपारा में ही क्यों है और कहीं जगह क्यों नहीं, जैसे वसई विरार में? ये पूरा पालघर जिले में हो रहा है। आज का पूरा दिन पालघर जिले में बंद का ऐलान किया है, इसलिए यहाँ पर बंद किया है। अगर आपकी मांगे पूरी नहीं होती है तो आप इसके लिए क्या क्या कर सकते हैं? जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही अजून पुढे वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही तो अजून हड़ताल करू शकतो। माहिती आहे का कशाला?